खासगी कंपनी किंवा खासगी कंपन्यांनी तयार केलेल्या पोर्टल द्वारे झालेल्या पदभरती परीक्षांमध्ये अनेकदा गोंधळ उडाल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळे राज्य प्रशासनाची सर्व पद ही सरसकट एमपीएससी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरावीत अशी मागणी होती। पाहूया आरोग्य भरती प्रक्रियेत गोंधळ। खासगी कंपनीला परीक्षेचं कंत्राट नको। एमपीएससी द्वारे पदभरतीची मागणी। न्यासा या खासगी संस्थेद्वारे झालेल्या आरोग्य सेवक पदाच्या परीक्षा प्रक्रियेतला गोंधळ लक्षात घेता आता ही भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फतच घ्यावी अशी मागणी जोर धरते। स्टुडंट्स राईट्स असोसिएशन नंतर ओनली एमपीएससी ही मोहीमच सुरू केली आहे। मागील 4-5 वर्षापासून वर्ग 3 व 4 परीक्षा महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येत होत्या, परंतु महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभारामुळे व विद्यार्थ्यांच्या अविश्वासामुळे विद्यार्थ्यांची मागणी होती की महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व वर्ग 3 व 4 परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात। एमपीएससीसारखी पारदर्शी विश्वासू अशा प्रकारची संस्था आपल्याकडे असताना आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर विद्यार्थ्यांची इतकी मागणी आहे, त्यावर सरकारने विचार करावा व विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करत एमपीएससीकडूनच परीक्षा घ्याव्यात। नागरी प्रशासकीय सेवांच्या गट अ आणि ब या श्रेणीच्या पदांसाठी एमपीएससी मार्फत परीक्षा घेतली जाते। यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या अ गटातील पदांसह राज्य प्रशासनातील जवळपास 16-17 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते। याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसंच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी सुद्धा एमपीएससी वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन करत असते, त्यामुळे राज्य प्रशासनातील सरसकट सर्वच पद एमपीएससीद्वारेच भरण्यासाठी एमपीएससीलाच अधिक बळकट करावं अशी मागणी जोर धरते। संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर।